सगळ्या पत्रकार बांधवांना नमस्कार. आज आपण छत्रपती शिवरायांच्या रायगडावरती दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतला, कंपाळी माती रायगडाची माथ्याला लावली आणि आशीर्वाद छत्रपतींचे घेतले. आज महाराष्ट्रातील मराठा समाजाला महत्त्वाचं सांगायचं आणि सरकारला सुद्धा, विशेष करून माननीय मुख्यमंत्री साहेब आणि दोनही उपमुख्यमंत्री साहेब आणि सरकारला, राज्य मंत्रिमंडळाला माझी विनंती की आपण जो काल सगळ्या स्वऱ्यांचा परवा अध्यादेश राजपत्रित अधिसूचना काढली त्याची तातडीनं अंमलबजावणी करायला आपण पाहिजे, कारण प्रमाणपत्र वाटप सुरू व्हायला पाहिजे ते झाले नाही. जरी आपण हरकती मागितल्या असल्या तरी हरकतीपर्यंत त्याला तुम्ही अंमलबजावणीचा तातडीचा दर्जा देणं आवश्यक आहे. त्यानंतर त्या सगळेस्वऱ्यांच्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर 15 दिवसाच्या वेळेनंतर आपण कायद्यात रूपांतर अधिवेशन त्याच वेळेस घ्यावं किंवा त्याच होत्या 15 दिवसाच्या वेळेसच आपण विशेष अधिवेशन बोलवून त्याचं कायद्यात रूपांतर करावं. जर आपण तातडीनं उद्यापासून जर त्याची अंमलबजावणी सुरू नाही केली तर 10 फेब्रुवारीला अंतरवाली इथं मी त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून कठोर आमरण उपोषण सुरू करण्याचा आज निर्णय घेतला आहे. सगळ्यांना विचारून तो निर्णय घेतला आहे. पुन्हा सरकारने म्हणायचं नाही की हे काय झालं, कारण आम्ही सरकारला वेळोवेळी सांगितलेलं की सगळ्या स्वऱ्यांचा कायदा यासाठी गरजेचा आहे की मराठवाड्यासह महाराष्ट्रात नोंदी सापडत नाहीत आणि आपण जर या कायद्याची लवकर अंमलबजावणी केली नाही किंवा एखाद्याच्या कोणाच्या दडपणाखाली येऊन तुम्ही त्याची जबाबदारी जर पार पाडली नाही कायदा टिकवण्याची तर आम्हाला पुन्हा अडचणीचे दिवस यायला नको. म्हणून एकतर नोंदी मिळत नाहीत, आपली समिती कामही करत नाही, समितीला मुदत वाढ दिलेली असूनही समिती काम करत नाही आहे. आत्ताची ती परिस्थिती की समिती काम करत नाही आहे. नाविलाज असतो तुम्हाला त्या कालच्या सगळ्या स्वऱ्याच्या अध्यादेशाची आपण अंमलबजावणी तातडीनं करून ते सगळ्या स्वऱ्यांना ज्याची कुणबी नोंद मिळाली त्याच्या सगळ्या स्वऱ्यांना प्रमाणपत्र वाटप होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्या परिवाराला पण ज्याची नोंद मिळाली त्याच्या परिवाराला पण. म्हणून आजच आपण 10 फेब्रुवारीचा निर्णय घेतलेला आहे की तुम्ही उद्यापासून अंमलबजावणी करा, नसता त्याची त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी आणि तो कायदा मराठा समाजासाठी कायमस्वरूपीचा असावा यासाठी आमरण उपोषणाची आज आपण रायगडाच्या पायथ्यावरूनच घोषणा करतो आहे. दुसरी गोष्ट अशी की तिसरी गोष्ट अशी, या दोन अंमलबजावणी, तिसरं आमरण उपोषण आणि चौथा की आपण ज्या केसेस मागं घ्यायचं अंतरवालीसह महाराष्ट्रातलं ठरवलं आहे, आणखीनही 4 दिवस उलटून गेलेत तरीही झालेलं नाही, कारण तुम्ही तिथं तातडीनं तात्काळ शब्द वापरलेला आहे. तात्काळ याचा नेमका अर्थ काय, कारण तुमचे वेगळे वेगळे सरकारच्या माध्यमातून स्टेटमेंट येतात त्यामुळं आम्हाला नेमकी तुमची भूमिका काही कळत नाही आहे. म्हणून त्याही तुम्हाला तुम्ही 10 फेब्रुवारीच्या आत मागं घ्याव्यात सगळ्या, नसता आमरण उपोषण त्यासाठी सुरू राहणार आहे. चौथा मुद्दा आहे की हैदराबादचं जे गॅजेट आहे ते आणखीनही समितीनं 4 दिवस झाले तरी स्वीकारलेलं नाही. हैदराबादचं गॅजेट आपण स्वीकारू असं सांगितलेलं आहे, कारण मी आज जी माहिती घेतली दिवसभरात रायगड चढताना जिथं जिथं रेंज येईन तिथं तिथं, तर ह्या गोष्टी झालेल्या नाहीत. आणि प्रमाणपत्रसुद्धा जे सगळे स्वऱ्यांच्या बाबतचा कायद्याची तुम्ही मला सांगितलं होतं तिथं की त्याची प्रक्रिया लगेच सुरू होणार आहे, त्याची अर्ज दाखल झालेली असतानाही प्रक्रिया सुरू झालेली नाही. मी आत्तापर्यंत माहिती घेतलेली, आत्तापर्यंत म्हणजे 5:30 वाजेपर्यंत आत्ता त्याचे नुसते अर्ज स्वीकारलेत, त्याचं पुढं काही होत नाही. त्यामुळं चौथा मुद्दा सांगतो की हैदराबादचं गॅजेट आपण हे आणखीनं 1884 स्वीकारलेलं नाही समितीनं, ते तातडीनं स्वीकारून त्याला शासकीय नोंदीचा दर्जा दिला पाहिजे. बॉम्बे गव्हर्नमेंटचं आपण गॅजेट स्वीकारलेलं नाही, 1884ची जनगणना ही आपण ती स्वीकारावी, कारण शिंदे समितीकडे देणं ती अत्यंत आवश्यक आहे. 1902 गॅजेट किंवा जो दस्तऐवज तोही आपण घ्यायला पाहिजे, तोही घेतला नाही. हे 4 मुद्दे महत्त्वाचे आहेत. OBC आयोगाचा अहवाल जाणं गरजेचं आहे. सगळे स्वरे हाजी आपण अध्यादेश राजपत्रित अधिसूचना दिल्यात ते टिकवण्याची जबाबदारी सरकारची, एकीकडून आम्हाला सांगायचं ते टिकवलं जाणार आहे आणि टिकणार आहे, त्याला तर आम्ही आता काहीच होऊ देत नाही, त्याच्यात तर काही चिंता असण्याचं कारण नाही, कारण त्यात गोरगरिबांच्या मराठ्यांचं पोरांचं कल्याण त्या अध्यादेशात त्या कायद्यात झालेलं आहे.
एकीकडून म्हणायचं आम्ही केंद्रापर्यंत जाऊ, म्हणजे तुमच्यातच दोन भूमिका असल्याची भूमिका आम्हाला सरळ दिसती. त्यामुळे सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश हा सगळ्यांनी मिळून काढलेला आहे, त्याच्या सह्याचं पत्रसुद्धा आमच्याकडे आहे, तेही आम्ही 10 तारखेला मीडियाच्या बांधवाकडे देणार आहे. कारण तुम्ही एकीकडून सगळ्यांनी मिळून सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढायचा आणि दुसरीकडून म्हणायचं आम्ही केंद्रापर्यंतसुद्धा जाऊ. एकीकडून ओबीसीला असं बोलायचं आणि दुसरीकडून असं बोलायचं. फक्त याचबरोबर माझं मराठा समाजाला आता एक 7वं आव्हान, हे 6 मुद्दे याच्यासाठी 10 तारखेला आमरण उपोषण सुरू होणार आहे. कारण राज्यातला एकही मराठा आरक्षणापासून वंचित नाही राहिला पाहिजे, याच्यासाठी हे आमरण उपोषण 10 फेब्रुवारीला पुन्हा सुरू होणार आहे. सरकारच्या हातात आणखीनही 10 दिवस आहेत, त्यांनी ती अंमलबजावणी करावी. 15 दिवसाचा त्यांचा वेळ आहे, तो पूर्ण होतो आहे 9 तारखेलाच. त्याच्यामुळं 10 तारखेला आम्ही आणखीनही गडबड करत नाहीत, पण आम्ही मराठा समाजाच्या फायद्याच्या पुढं दुसरं सहन करू शकत नाही. म्हणून सरकारला आणि मराठा समाजाला विनंती आहे की ज्यांच्या ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांनी तातडीनं त्यांच्या परिवारातले जे नातलग येतात त्यांचे अर्ज दाखल करा. अर्ज दाखल केल्याशिवाय तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार नाही. सगळ्यांनी प्रमाणपत्र काढून घ्या. सगळ्या स्वऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत मी खंबीर आहे. त्याची मराठा समाजाला काळजी करण्याची आवश्यकता नाही. मराठा समाजातल्या घराघरातल्या मराठ्यांना मराठवाड्यासह आरक्षण मिळाल्याशिवाय मी एक पाऊलही मागं सरकणार नाही. तुम्हाला मागंही शब्द दिला होता, आत्ताही दिला. मी आंदोलन कसल्या स्वरूपाचं ते थांबवलेलं नाही आणि थांबवणार सुद्धा नाही. मराठवाड्यात काही नोंदी सापडतात, काही ठिकाणी जळीत ही, काही ठिकाणी दस्तऐवज सापडत नाहीत असं म्हणलं जातं. परंतु सापडो अथवा न सापडो, या सगळ्या स्वऱ्यामध्ये मराठ्यांचा एकही माणूस आरक्षणापासून वंचित राहणार नाही. इतका मोठा कायदा हा मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकरासाठी, जे विरोध करतोय त्यांच्यासाठी नसणार आहे, परंतु गोरगरीब मराठ्यांसाठी हा कायदा खूप मोठा आहे. गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचं कल्याण होणार आहे. कारण हा कायदा आणि मुंबईला गेलेला त्या दिवसाचा मोर्चा जो लढा होता तो सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून होता. आणि आता त्यांच्यासाठी कायदा पारित झालेला आहे, त्याला धक्काही लागत नाही. आपणही या प्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या अभ्यासकांना मी हात जोडून विनंती करतो की तुमचे म्हणणे सोयरे ही व्याख्या याची तुम्हाला तुमच्या पद्धतीनं काय दोन वळीत द्यायची ते म्हणणं तुम्ही त्या 15 दिवसात मांडावं, जेणेकरून तो कायदा मजबूत होईल आणि आपल्या मराठ्यांच्या पोराचं कल्याण होईल. आता याच्या पलीकडचं सांगतो आणि थांबतो की पुढं काय होईल काय नाही आम्हाला नाही माहीत. परंतु मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी त्यांचा मुलगा म्हणून महाराष्ट्रातल्या गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोराची पाठीशी खंबीर उभा राहणारे प्रत्येकाला आरक्षण मिळाल्याशिवाय मी हटणार नाही. कोणात गैरसमज कोणी करून घ्यायची गरज नाही हे मराठ्यांनी लक्षात ठेवावं आणि सगळ्यांनी पुन्हा तशीच आहे तीच एकजूट ठेवावी. मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय आणि सगळ्या स्वऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी 15 दिवसाच्या आत केल्याशिवाय मी थंड बसणार नाही. शब्द महाराष्ट्रातल्या मराठ्यांना देतो आणि थांबतो. आपल्याला काय विचारायचं? 16 फेब्रुवारीवर सूचना आक्षेप घेण्यासाठीची वेळ आहे. मग आता तुम्ही उद्यापासूनच सेटवट द्या असं म्हणताय, मग ते कुठल्या कायद्याच्या चौकटीत देणार? ते त्यांनी ठरवावं. अंमलबजावणी त्याला एकतर 6 महिन्याचा पिरियड असतो त्या कायद्याला, त्याला काही होत नाही. तुम्हाला त्यावेळेस अधिवेशन घेऊन तुम्ही तो कायदा पारित करू शकता. तुम्हाला 15 दिवसाचा वेळ दिलाय. आमचं हे 10 तारीख ठरवण्याचं कारण आहे 15 दिवसाचा वेळ आहे आणि आम्ही आज ते मोजलं तर 16 फेब्रुवारीला याचं काय गरज आहे? 15 दिवस तर 9 तारखेला होते. असे कोणत्या कायद्या बनवताना तुम्ही ही वेळ दिलेला आहे 22-23 दिवसाचा? कोणत्याला दिलेला ही पण दुरुस्तीचे? 10 तारखेला आम्ही आमच्या नियमात आहेत, त्या दिवशी त्यांचे 15 दिवस हरकतीचे होते. आमच्या नियमानं 10 तारीख बरोबर आहे. म्हणून आम्ही काय उद्या अंमलबजावणी करा अथवा नका करू आमचं म्हणणं आहे, उद्या करा. हरकती घेऊन तुम्हाला करायची असेल तर 9 तारखेला तुमचे 15 दिवस होते, 10 तारखेपासून अंमलबजावणी करा. आणि मग हे सगळं करताना तो तुमच्याशी काही चर्चा झाली का की 16 तारीखच का दिली असा तुम्ही प्रश्न सरकारला केला नाही का? 15 दिवसाची मुदत सगळ्या कायद्याला या सगळ्या अधिसूचनेला असते, तर मग 16 का दिली असा प्रश्न तुम्ही केला का नाही? आता आवश्यकता वाटत नाही करायची, कारण त्यांनी 15 दिवस म्हणले, त्याच्यावरती 16 लिहिली. 16 असले तरी हरकत नाही, आमचं काही म्हणणं पण नव्हतं त्यावेळेस त्यांना. पण यांचे जे स्टेटमेंट 2 यायला लागले, एक जण मुंबई दिल्लीपर्यंत जाणार, आर्ध्यांची भूमिका मराठ्यांच्या बाजूनं, कायदा बनवला त्याच्यात कायद्याबद्दलची कसलीच शंका नाही आमच्या मनात. कायद्याबद्दल आम्ही बोलतच नाहीत आज की कायद्याबद्दल त्यांचं काय मत आहे. परंतु जे 2 स्टेटमेंट त्यांचे यायला लागलेत म्हणून आम्ही आधीच सावध व्हायला लागलो. आणि 16 तर 16,
सहा दिवस उपोषण चालतंय, 16 पासून अंबलबजावणी करा हरकत नाही, पण उपोषण 10 सुरू होणार आहे. तुम्ही काल असं म्हटलं की मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यासाठी हा कायदा केलेला आहे की सगळ्या मराठ्यांना न्याय मिळावा म्हणून. एक उपमुख्यमंत्री फडणवीस सुद्धा असं म्हणाले की दिल्लीपर्यंत जाऊ, पण मग तुमचा सरकारवर विश्वास नाही का? अध्यादेश काढला, राजपत्र काढलं, आता त्यांनी 16 तारखेपर्यंतची मुदत दिली, तरी तुम्ही उपोषणावर का आला? अंमलबजावणीसाठी दोन स्टेटमेंट तुमचे काम, एक जण दिल्लीपर्यंत जाणार आहे आणि एक जण जाणार नाहीये. तुमचे दोन स्टेटमेंट का मग, याचं उत्तर द्या, आम्ही मागे घेतो. असं का? आपण कायदा तुम्हीच मराठ्यांसाठी सगळ्या स्वाऱ्यांचा बनवायचा आणि एकीकडून तुम्ही सांगायचं की आम्ही दिल्लीपर्यंत जाऊ. तुमच्या सरकारमधले अर्धे लोक आमच्याबद्दल शंका आहे तुम्हाला, तुमच्याबद्दल आम्ही का घेऊ नये? आम्ही 10 पुढं ढकलतो. तुमचं एकतर्फी स्टेटमेंट का नाही मग? असं का आमच्याबद्दलच असं का वागायचं तुम्हाला? कायद्याबद्दल तुमच्या जेणे आता काहीच होत नाही हे आम्हाला माहिती. कायद्याबद्दल आम्ही बोलतच नाही, तुमच्या दोन स्टेटमेंट बद्दल बोलतोय आम्ही. ती फसवणूक झाली त्यांची, बरोबर आहे, त्यांचं काही चूक नाही, त्यांना काही मिळालंच नाही. गोरगरिबांची फसवणूक नाही झाली, त्यांची फसवणूक झाली, त्यांना काही मिळालं नसेल, पद मिळालं नसेल, पैसे मिळाले नसते, त्यांची फसवणूकच झाली असत. कायद्यात फसवणूक ती नाही, मी स्टेटमेंट बद्दल बोलतोय. दोन स्टेटमेंट आहे त्यांची याबाबत. मग आम्ही 16 बसण्याऐवजी आधी सुरू केलं आम्ही, पण आम्ही चालत नाही का आधी? अंमलबजावणी तातडीनं करावी यासाठी आमचं आधी चालत नाही का? तुम्हाला जर एकच व्यक्ती पाहिजे असला, करोडांनी मराठी पाहिजे नसले, तर आमचा नाही विलाज आहे. तुम्ही दोन स्टेटमेंट करता कसं काय मग? तुमचा काय संबंध आहे? कारण गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोरांना मिळालंय, त्यांच्यासाठी आयुष्याची भाकरी आहे, मराठ्यांच्या गोरगरिबांचं कल्याण झालंय. जे कोण म्हणतात काही मिळालं नाही, त्यांचं खरं आहे, त्यांना नाही मिळालं, कारण हा लढा त्यांच्यासाठी नाहीच, हा लढा गोरगरिबांसाठी. आम्ही पण तेच म्हणतो ना, आमचा म्हणण्याचा उद्देश पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, आम्ही 16 काही बोलणार पण नव्हतो. तुमच्या दोन स्टेटमेंट काय यायला लागले? अंमलबजावणी कायदा अधिवेशनात पारित झाल्याच्या नंतरच, कारण त्याला विधानसभेत घ्यावंच लागतंय, त्याशिवाय तो कायदा पारित होत नाही. कुठलं एखादं लायसन जरी काढायचं असलं साध्या दुकानाचं, तरी पण त्याची अधिसूचना अगोदर काढायला लागते, नंतरच लायसन दिलं जातं. इथपर्यंत आमची समज आहे ना? आमची समज नाही असं नाही. तुम्ही आम्हाला आडमुठ्या भूमिकेत शब्द वापरायला लागलात, म्हणून आमचं नाव विलाजे 10 फेब्रुवारीचं. तुम्ही एकीकडून तुम्हीच कायदा बनवणार आणि तुम्हीच म्हणणार केंद्रापर्यंत जाऊ, म्हणजे काय? तेच सिद्ध करण्यासाठी 10 फेब्रुवारीला आमरण उपोषण सुरू होणार. तेच 10 तारखेला 10 जानेवारीला आमरण उपोषण सुरू केल्यावर सिद्ध होईल. वाशीमध्ये जेव्हा सगळी चर्चा झाली, मंडळ तुमची सगळ्यांची, त्यावेळेस सगळे मुद्दे तुम्ही मांडले नाहीत का? हो. मग त्यावेळेस काय म्हणले सरकार? कायदा खूप चाफून बनविला आहे, 15 दिवस त्याच्यावरचे तज्ज्ञ झुंजत होते, याला काहीच होत नाही. आणि आमचेही तज्ज्ञांनी त्याच्यावरती 3 वाजेपर्यंत रात्रभर अभ्यास केलेला आहे, एका शब्दाचा किस पाडलेला आहे त्यांनी सुद्धा. आपण सुद्धा स्वतः साक्षीदार आहेत, जरी आज पत्रकार बंधू म्हणून तुम्ही असला तरी प्रत्यक्षात तुम्ही सगळे तिथं बघायला होतात की किती भयानक ते आपल्या बी अभ्यासकांनी त्याच्यावर अभ्यास केला. त्या कायद्याबद्दल शंका नाही, मी पुन्हा सांगतो, तो कायदा आता पुरे एकवटले एकीकडं तरी तो कायद्याला कोणीच काही करू शकत नाही, पण तुमचे दोन स्टेटमेंट का? तुम्ही असं म्हणाल होतात की दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे सही दिलेली आहे आणि त्या संदर्भातलं आश्वासन दिलेलं आहे. मग आता देवेंद्र फडणवीस जे नाव घेऊनच बोलायचं झालं, तर देवेंद्र फडणवीस म्हणताय की ओबीसी आरक्षणावर कुठे धक्का लागू देणार नाही, गरज पडली तर माझ्यातून होत नसेल तर मी वरिष्ठांकडे जाईल. म्हणजे सरकारमध्ये देखील आता या मुद्द्यावरून दुमत झालेलं पाहायला दुमत झालेलं आहे का? सध्या तरी दिसतंय, पण क्लिअरच करायचं असेल तर 10 फेब्रुवारीला उपोषणाला बसल्यावर ते क्लिअर करतील. कारण आमचे हे बघा, आमचे लेकरं वाचवणं आमच्यासाठी गरजेचं आहे. आमरण उपोषण महत्त्वाचं नाही आहे किंवा जीवाची कुठं बाजी लावणं फिजी लावणं हे महत्त्वाचं नाही आहे, समाजाच्या पोराचं हित कुठं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी आम्हाला शांततेचं हत्यार उपसणं गरजेचं आहे. म्हणूनच आमचं असं म्हणणं आहे आता की तुमचे दोन स्टेटमेंट येतात, त्याबद्दल आम्हाला सावधान नाही. कायद्याबद्दल काही होत नाही, कायद्याबद्दलचा गैरसमज पसरण्याची कोणाला गरज नाही. मी मीडियाच्या माध्यमातून पुन्हा महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो, जो सगळ्या स्वैऱ्यांचा अध्यादेश झालाय त्याला कुणी काहीच करू शकत नाही. पण
आणि सह्याचा आमच्याकडे आलेला आहे. इतक्या गरबडीत आम्ही सह्याचा बघितला नाही, पण लय मोठा सह्या आहेत त्याच्या. काय माहित, आता सगळं चेक करतो मी. त्यांनी स्टेटमेंट करतायत आणि कोणते स्टेटमेंट चालू आहे त्यांच्या, ज्यांच्यावर जास्त ऑब्जेक्शन आहे. नेते कोण आणि स्टेटमेंट? हे बघा फडणवीस साहेब काय म्हणले, तुम्ही सांगितलं ना मला नावात काय, त्याच्यात काय टेन्शन मध्ये दुश्मन का गोळ्या घालणार का आम्ही एकामेकाल? त्यांनी म्हणले की आम्ही काही झालं तर आम्ही केंद्रापर्यंत जाऊ. म्हणजे एकीकडून आम्हाला तुमचा माणूस तुमच्या सह्याचं पत्र देतोय, त्याच्यावर सही आहे का नाही मी आणखीन कोणाकोणाचं बघितलं नाही, पण लय मोठ्यात मी बघतो त्याच्यावरती. आणि तुम्ही दुसऱ्याच दिवशी उगवून द्यायचा दुसरा दिवस, आणि तुम्ही म्हणायचं मी केंद्रापर्यंत जाईन, म्हणजे काय मराठ्यांची गरज नाही तुम्हाला? एकाच ऐकून तुम्हाला मराठ्यांचं वाटोळं करायचं. आणि ह्या कायद्याला महाराष्ट्रातल्या मराठ्यांना पुन्हा सांगतो, गैरसमज नको, कायद्याला कोणाच्याच यांनी काहीच होत नाही. फक्त दोन स्टेटमेंटबद्दल हे वळणावर नीट आणण्यासाठी ही 10 तारखेची घोषणा करावी लागते मला. मी केली, आता मी मागं सरकत नाही. ओबीसी नेत्याला सरकार घाबरतंय अशी भीती तुम्हाला वाटते का? त्यांची त्यांना माहित घाबरेल काय, गळ्यात काट टाकून हिंड आणि त्याचं आम्हाला काय करायचं? घाबरू नाही तर तिकडे त्याच बाजाराला जाय म्हणा, आम्हाला काय देणं घेणं नाही त्याचं. दोन स्टेटमेंट का? फक्त त्या स्टेटमेंटमुळे दोन स्टेटमेंट का? एकीकडून एकाला द्यायचं आणि एकानं असं करायचं. पुन्हा मग मी त्या दिवशी सांगितलं होतं गुलालाचा अपमान होऊ द्यायचा नाही, तुम्हाला जड जाईल. हा अध्यादेश काढताना कॅबिनेटला विश्वासात घेतला गेलेला नाही, मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेतलेला नाही, भुजबळ म्हणतात. त्याला काय माहिती, हिंडत इकडे तिकडे घेतलं नाही, याला विश्वासात घेतलं नाही, त्याला घ्यायचं. तू विश्वासात घेतलाय की जाई का? आमचं कायदा करताना तुम्ही शब्द शब्दाचा किस पडला खालच्या सह्यांचा किस पडा करायला का? सह्यात बघितलं नाही मला दिल्या महाडोकं जास्त व्याख्यावर होतं आणि आमच्या अभ्यासकाचं पण सह्यात काहीच गुंतलं नव्हतं आमच्या त्या दिवशी. त्यांनी सांगितलं ह्या सह्यात व याच्यावर थांबा टाका, म्हणलं तिकडे फेकून दिते सह्यावर नसतो थांबत आम्ही. तुम्हाला राजपत्रित त्याचा तो जो वाद्यादेश आहे तो काढायला लागणार आहे. आम्हाला कायदा पाहिजे, कायद्याशिवाय आम्ही मराठी मागं जाणार नाही, त्यासाठी आलेलो आहेत. आणि मराठींनी कायदा घेतला त्याचवेळेस मागं गेले, याची अंमलबजावणीसुद्धा होणार आहे, त्यात गैरसमज नाही. फक्त दोन स्टेटमेंट का आणि अंमलबजावणी तातडीने करावी यासाठी, कारण अंमलबजावणी जर तातडीने झाली तर आमच्या लोकांना सगळ्या स्वाऱ्यांना प्रमाणपत्र काढायला अडचण येणार नाही. 16 तारखेचा किस नाही पडला का मग? 16 तारखेचा काय? 16 तारखेचं कुणाच्या लक्षात नाही का? आहे ना मग ती 16 तारीख का? नाही काय गरज नाही ना, त्याचे पाडायचेच नाही. दोन स्टेटमेंटचा बद्दलचा विषय ती पाडायचाच नाही आम्हाला. 16 तारीख का दिली? अर्थ काय लावायचं? जर आरक्षणाचा निर्णय घेतलेला नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणतात, त्याचा अर्थ तुम्ही काय लावताय? सर सगळंच त्यांनी अर्थ लावत काय करत आम्ही? ते काय म्हणू द्या ना, ते काय म्हणू द्या. पाटीलच्या ह्याच्यामध्ये असं होतंय का की मुख्यमंत्र्यांना या सगळ्याचं श्रेय गेलेलं आहे आणि याबाबत विरोधी पक्षाच्या नेत्याने देखील हे मान्य केलेलं होतं. अगदी प्रकाश आंबेडकर देखील म्हणाले की मुख्यमंत्र्यांना हे हिरो ठरलेले तर बाकीचे नेते हिरो ठरलेले, भाजपला मोठा फटका आहे. आणि म्हणून आता भाजप पुन्हा एकदा ह्या हा डाव आखतय का किंवा ह्या पद्धतीची चर्चा घडवून आणतय का? नाही मग लय अवघड होईल, त्याचं डावन फावं टाकले ना मग लय अवघड होईल. आमचं म्हणणं आहे त्यांनी श्रेय घ्या बस का. त्यांची जाऊ द्या ना कुठे जायची, त्यांना त्यांची भूमिका कुठपर्यंत बिगेली. ह्या कायद्याला काहीच होत नाही, हे फायनल आहे, कारण याच्यावरती मोठमोठे घटना तज्ज्ञ बोलले या कायद्यावरती, याला काहीच होत नाही. पण आम्ही सज्जच ना. हे बघा शेवटी लोकशाहीचं हत्यार काय असतं, तुम्ही जर सत्तेची तुमच्या अंगात रग असली तर त्याला पर्याय एकच आहे, जनमताचा रेटा. जनता आम्ही सावध आहेत, आम्हाला लोकशाहीने अधिकार दिले, आम्ही आंदोलनातून मिळविणार, पण याला धक्काही लागू देणार नाहीत. अंमलबजावणी करण्यासाठीचं हे संघर्ष आहे, दोन स्टेटमेंटसाठी, कायद्यासाठी नाही. कायदा फायनल झाला. शिंदे समितीवर पूर्वी तुम्ही फार खुश होता, आता काय झालं? शिंदे समिती काम करत नाही असं शिंदे समितीला सांगितलेलं असतानाही शिंदे समिती मराठवाड्यात कामच करत नाहीये. आत्ता हे आमचं आंदोलन सुरू झाल्यापासून कामच करत नाहीये. मराठवाड्यात नोंदी सापडत नाहीत, मराठवाड्याचे लोक नोंदी काही काहीकडे असताना पुरावेसुद्धा वाचत नाहीयेत. ते कित्येक तरी वेळेस आम्हाला विभागीय आयुक्ताला फोन करायला सांगायला लागतं की अमुक अमुक याचा दस्तऐवजी तुम्ही बघता का, मग त्यांनी त्या तहसीलदारला सांगायचं. इथपर्यंत खालचे जर ऐकत नसले तर विभागीय आयुक्तालाच सांगायला लागतं, विभागीय आयुक्त लक्ष घालतात आणि मग ते म्हणतात ते घी आणि दुसऱ्या दिवशी प्रमाणपत्र मिळतात. अगोदर तो 1.5 महिना पळाला आहे, हे साक्षात पिंपरीचंच परवाचं उदाहरण आहे. तिथल्या माणसाचं एका माणसाचं मला नावात आठवणा पण अडसूळ नाव आहे त्यांचं, तो काजी बहुतेक अडसूळ आहे. त्यांचं कुणबी नोंद सापडलेली कुणबी नावासह स्पष्ट नाव देत नाहीत.
विभागीय आयुक्त साहेबांना सांगितलं, त्यांनी सांगितलं, मग त्या तहसीलदारला फोन करून आता कसे मिळायला लागले. म्हणजे ही काय सिस्टम चालली? गाव लेवलवर तुम्ही समित्या नेमल्या, त्या कशासाठी नेमल्या? त्याही काम करत नाहीत. मग त्या नेमल्या कशाला आम्हाला? असं लावायला. आणखीन कित्येक तरी ग्रामपंचायत असे आहेत की 54 लाख नोंदी ज्या सापडल्या त्याचा कागद तुम्हाला ते तिथं लावणं गरजेचं आहे. कित्येक तरी ग्रामपंचायत तिथं नाही, कित्येक तरी गावात आणखीन शिबिरं झाली नाही. तुम्ही शिबिरं कशाला नेमले? शिबिरं कशासाठी घ्यायला लागलात की लोकात प्रबोधन व्हावं, अर्ज कसा करला केला पाहिजे, काय केला पाहिजे तुम्ही सांगा. ते म्हणते दोंडे दिल्या, त्या दोंडीवाल्याला मिळत लागणार ना काय म्हणावं? ते फक्त म्हणते ग्रामपंचायत पुढे जमा हो एवढं करते. ते काय अर्ज समजून सांगितलं का भरायचं? आता अधिवेशन होतंय, स्पेशल होणार घेणार आहे सरकार, त्या समोर हा मागासवर्ग आयोगाचा अहवाल सबमिट करतील, त्या बेसवर पुढची प्रक्रिया सुरू होईल. मला असं वाटतं का की या अधिवेशनात सुद्धा असंच सगळं राहून जाईल आणि आयोगाचा जो शिफारस आहे डिस्कस ते काही कामी येणार नाही मराठ्यांसाठी. तुमचा प्रश्न योग्य आहे, पण मी तरी पण मी 10 तारखेच्या जर ठाणे, कारण पुढे ते तुम्ही म्हणता ते व्हावं म्हणून, कारण हे असं त्या अधिवेशनासाठी. प्रश्न अधिवेशन आहे, अधिवेशनाच्या पूर्वी हा सगळा रिपोर्ट अहवाल या सिद्धसमितीचा जाणार आहे, हे मान्य आहे ना? हे तुमची चर्चा झाली ना? हो हो. तो मराठा हा म्हणजे हा मागास आहे हे सिद्ध होईल का असं वाटतंय का? काही जाणीवपूर्वक केलं जात नाही. होईल का नाही ते आज सांगता येणार नाही, कारण आयोग सुरू आहे, त्याचा सर्व्हे सुरू आहे. आपण आताच त्या विषयावर न बोललेलं बरं, परंतु त्यांनी लवकर द्यावा एवढंच आपलं म्हणणं आहे. त्याबद्दलच फक्त आपण बोललो लवकर द्यावा म्हणून, बाकीचं स्टेटमेंट आपण करू नये कारण सर्व्हे सुरू आहे म्हणून मी करणार नाही. परंतु आमच्याबद्दल या अधिवेशनात तरी त्यांनी घ्यावं, मागच्या अधिवेशनात घेतलं नव्हतं नागपूरच्या, म्हणून आम्ही आधीच सावध आहेत की हे जो सगळ्या स्वाऱ्यांचा कायदा बनवला आहे याचा कायद्यात रूपांतर करण्यासाठी तुम्हाला अधिवेशन विशेष अधिवेशन बोलून हे प्रस्ताव तिथं मागून घ्यावा लागणार आहे. तिन्ही कायदेमंडळात तुम्हाला तो मंजुरीसाठी पाठवावा लागणार आहे, तर त्याची अंमलबजावणी लवकर होईल. आम्ही जर असेच गाफील राहिलो, हे जर 5-5 स्टेटमेंट करीत राहिले, तर आमच्या पोरांचा वाटोळा आम्हाला होऊ द्यायचा नाही. आम्ही गाफील नाही येत म्हणून 10 तारखेपासून आमरण उपोषण सुरू. तुम्ही तातडीनं त्याची अंमलबजावणी करावी सावध आहेत म्हणून, आणि 2 स्टेटमेंटसाठी. तुम्हाला कोण म्हणलं शपथ सुटली म्हणून? ते म्हणले तिथे भर भारतात बोलले. नाही म्हणले, मी नाही ऐकलं. माध्यमांच्या माईट मध्ये बोलले. शपथ सुटली कशी म्हणते? बोलले ते. तुमचा सकाळी प्रश्न उकला होता, तुम्ही तिसरीच काढी लावून दिली सकाळी. माध्यमांशी बोललेले दोनदा. नाही, मी बघितल्याशिवाय या प्रश्नावर उत्तर देत. आता दिलं असतं मी, पण नाही दिलं. सकाळी हुकलं होतं, मी वाचा बोलायला लागलो होतो. ते कोणाचं नाव सांगितलं तर विरोध होता, याचिका करता गेला. आणि ते याचे आमच्या बाजूने माणूस होता, ते आमच्या बाजूने गेलेलं ते माणूस. तुम्ही उलट सांगितलं, मी खपा खपाच भेडून त्याच्यावर. त्यामुळे आता विचार करून सांगतो. धन्यवाद. चला, आंतरवाडीच्या गुन्ह्याबाबत पहिल्या उपोषण, दुसऱ्या उपोषण, दौरे या कालच्या आंदोलनापर्यंत टोलवाट उलवी होते असं वाटतं. हो, म्हणून त्याच्याबद्दल तुमचं काय? म्हणून त्या कामालाही जरी 16 तारखेला अंमलबजावणीचा वेळ असला म्हणणं मांडण्याचा, तरीही त्या केसेससाठी आमरण उपोषण आम्हाला 10 तारखेचं करणं गरजेचं आहे. एकाचं स्टेटमेंट त्याच्यात वेगळं आहे, एकाचं दुसऱ्याचं वेगळंच. आम्हाला त्याच्यातून आता पारदर्शक पाहिजे. नेमकं तुमचं याच्याबद्दल म्हणणं काय? नाही, काही वेळ मर्यादा सांगितली होती का की या काळापर्यंत हे गुन्हे मागे घेतले जातील? त्यांनी सांगितलं होतं 4 दिवसात मागे घेऊ, त्याला झाले 3.5 महिने, म्हणजे 22 दिवसाचा 1 दिवस आहे त्यांच्यात. म्हणून हे 10 तारखेचं आमचं उपोषण आमच्या समाजाच्या फायद्याचं आहे. येणाऱ्या अधिवेशनात कायदा पारित करण्यासाठी आणि केसेस सुद्धा मागे घेण्यासाठी हैदराबादचे गॅजेट सुद्धा लागू झाले पाहिजेत यासाठी. नसता हो हो आणि ते हो हो जमणार नाही. आता आमचा खरा फायदा या कायद्यात झालेला आहे, एवढं एकच काम पक्क झालेलं आहे. पण मला सांगा, 1884 आणि 1904 जो गॅजेट आहे आणि तुम्ही म्हणताय बॉम्बे गॅजेट, त्याच्यासाठी काही कालमर्यादा सांगितलं एवढ्या वेळापर्यंत त्याचं हे करून काहीतरी तुम्हाला? 2 दिवसात घेऊ म्हणले ते. ते काय 2 दिवसात घेऊ, ते काय साधा विषय असं म्हणते ते सरळ. ते काय 2 दिवसात शेती सोडा हो. आम्हीच ओबीसी तर वाद कोणा सांग करता? त्यांनी
तुम्ही असं म्हटलंय की तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केलं, त्यामुळे तुमचे त्यांची म्हणजे आपली भेट आता सुप्रीम कोर्टात होईल, कसं बघते? कोण आहे? लक्ष्मण हाके, ओबीसीचे नेते, जाऊन तिकडे बघू म्हणा जवळ. साहेब, आमचा प्रश्न असा आहे की या सरकारचं हे अधिवेशन शेवटचं ठरणार आहे आणि यानंतर नवीन निवडणुका लागतील, तुम्हाला अशी भीती वाटते का की अध्यादेश केला त्याचं कायद्यात रुपांतर राहिले, बाकी इतर सगळ्या मागण्या राहिल्या तर हे शेवटचं अधिवेशन त्यासाठी सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी तुम्ही पुन्हा उपोषणावर बसता? कारण हे अधिवेशन संपलं तर बाकी तुमच्या मागणीला काही अर्थ राहणार नाही. दबाव निर्माण करण्यासाठी नाही हे उपोषण करत मी, आणि भीती वाटते म्हणून पण नाही. अंमलबजावणी होऊन गोरगरीब मराठ्यांना ज्यांना नोंदी मिळाल्या नाही त्यांना प्रमाणपत्र जावेत म्हणून हे आमरण उपोषण आहे. अंमलबजावणी तातडीनं करावीत म्हणून आहे, बाकी काही नाही. दोन दोन स्टेटमेंट येतात केसेसबद्दलही येतात म्हणून आहे. चला धन्यवाद. नाही नाही इतकं नाम काय जायचं, कारण ह्यो महाराष्ट्र राज्याच्या अधिकारातला ओबीसी आरक्षणातला विषय, त्यामुळे केंद्राच्या अधिकारातला हा विषयच नाही, तिकडे जाऊन काहीच उपयोग होणार नाही. नाही नाही काही नाही भाऊ, नाही नाही सातला नाही पण दहाला आमची पण आहे अभ्यासकांची अंतरवालीतच. सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने एकीकडून गोड बोलायचं एकीकडून वाकडं बोलायचं असं काही करून तुमची फसवणूक केली असं अशी भावना तुमच्या मनात आहे का? ते मुडी लिपी सारखंच वाकडं बोलत येत, त्यामुळे ते 10 तारखेला कार्यक्रम आहे. पण मी खरं सांगतो, मी आमच्या इकडच्या बांधवांना माहिती आहे, मी खोटं नाही बोलत, पण रायगडाच्या पायथ्याच सांगतो, देवेंद्र फडणवीस साहेबांवरती आत्ताही विश्वास आहे आमचा. फक्त ते दोन स्टेटमेंट एकाएकीच कम करतात, मग ते मिळा लागत नाही आम्हाला. एकाएकीच करतात ते, नाही तर त्यांच्यावरती सुद्धा विश्वास आहे. पण ते एकाएकी त्यांना काय होतंय काय, आम्ही त्यांचा मोर्चा बघितला की लगेच बदलत, आमचा बघितला की बदलत, असं काही का करू? मोर्चा कोवर सुरू ठेव काय, मग असंच लफडं. हे शेवटचा, आता हे शेवटचा अंमलबजावणी त्या कायद्याची करण्यासाठी, कायदा बनलाय त्याचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी हे शेवटचं उपोषण आहे, आणि या सगळ्या मागण्यासाठी एकदाच तुकडा. आता दोन उपोषणानंतर तुम्ही मुंबईकडे निघाला गेला, तसं उपोषणाऐवजी दुसरा काही आंदोलनाचा मार्ग नाही काय? काय गरज नाही, मराठे काय चीज आहे, सबके ध्यान में आया भाई आप. आता डबल डबल बंबई को जाने की जरूरत नहीं, तुम देखत मजा कशी आहे यार, हिंदी सुधारून घेणार आहे. आंदोलनाच्या वेळेस असं म्हणाले होते की तुम्ही उपोषण अंतरवली मध्ये करणार आणि प्रत्येकाला गावागावामध्ये उपोषण करायला सांगितलं होतं किंवा आंदोलन करायला सांगितलं होतं, गावबंदी करायला सांगितलं वगैरे 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 वगैरे. तोच सिद्धांत तेच नियम आता या उपोषणापासून सुरू असतील का? फक्त तुम्ही करा त्याच्याबद्दल. यावेळेस आंदोलनाचे 5 टप्पे असणार ते तुम्हाला आताच नाही सांगणार, मी 9 तारखेच्या 8 तारखेच्या प्रेस मध्ये सांगणार, पण टप्पे 7 असणार आहेत. हो, आणि 7 टप्पे सरकारला घेरणारेच असणार आहेत. हो, कारण मी या आंदोलनात सुद्धा टप्पे टाकले होते. कोण गळाले की लगेच माघारी घरी गेले की दुसरी तिथे येऊन बसणार. तुमचा कसा नोकर वर्ग येऊन बसतो तसं, सकाळी एक संध्याकाळी एक, आम्ही वेगळे असे टप्पे पाडले. तुम्ही 4 बाजून घेरलात आणि 10 बाजून घेरणार होतो, आणि तेच सरकारनं ओळखलं आणि गोरगरीब मराठ्यांचे लाखानं कोटीनं पोरं मुंबईत गेले आणि सरकारनं तो कायदा पोरांच्या हातात दिला. म्हणजे मराठ्यांच्या गोरगरिबांसाठी हा कायदा प्रचंड मोठा आहे आणि महत्वाचा आहे भविष्याचा, याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. अंमलबजावणीसाठी हे आमरण उपोषण आहे 10 फेब्रुवारी. रायगडावर शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी वर गेले, पुन्हा पायी चालत आले अनुमानी, म्हणजे तुम्ही गेल्या 4-5 महिन्यापासून आंदोलन करताय का? महाराजांनी संदेश दिला तुम्हाला? नाही काय मला माहित नाही, परंतु डबल महाराजांची भेट माझी होईल नाही मला माहित नाही, परंतु आणि समाजाची या मागण्या पदरात टाकायच्या समाजाच्या अंमलबजावणी, बस एवढंच करायचं. धन्यवाद. गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.